मैं क्या सुसाइड करूंगा और क्या करूंगा। मैं इतना सब लोगों से कर्जा लिया, बैंक से कर्जा, दोस्तों से, और दूसरा रास्ता क्या है मेरे को? मैं क्या सुसाइड करूंगा और क्या करूंगा? मैं इतना सब लोगों से कर्जा लिया, बैंक से कर्जा, दोस्तों से, और दूसरा रास्ता क्या है मेरे को? मैं क्या सुसाइड करूंगा और क्या करूंगा? मैं इतना सब लोगों से कर्जा लिया, बैंक से कर्जा, दोस्तों से, और दूसरा रास्ता क्या है मेरे को? क्या नाम आहे तुम्हारा? असलम। बाहेरून येतात अशी दादागिरी करतात आणि या ठिकाणी ही जागा जी सगळी आहे फॉरेस्टची जागा आहे, या जागेवरती अतिक्रमण केलेलं आणि पुढचा जो पट्टा मी आपल्याला दाखवतो तो आदिवासी पट्टा आहे। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर, या क्षणाला मी विरारच्या सर्व क्रमांक 22 मध्ये उभा आहे। गेल्या काही वर्षांपूर्वी इथेच बाजूला कनेर फाट्यामध्ये महाराष्ट्र शासनाची जागा आहे म्हणून तहसीलदार मॅडमनी तोडक कारवाई केली, अनेक लोकांना बेघर करण्यात आलं। परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बांधकाम सुरू असताना कुठे ना कुठेतरी तलाठी, तहसीलदार आणि काही अधिकारी यांच्या संगनमताने या ठिकाणी ही सगळी कामं आणि ही वस्ती बसवलेली आपल्याला दिसून येते। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ज्या ठिकाणी मी आता उभा आहे ही जमीन जी आहे ही आदिवासीची जमीन आहे आणि मी आपल्याला स्क्रीनवरती दाखवतोय, याच्याच पुढे फॉरेस्टची जागा आहे आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे बांधकाम सुरू आहे ते देखील आपण पाहतोय। असं असताना माझं निवेदन आहे की अशा प्रकारची बांधकामं ज्यावेळेला होतात त्यावेळेला नगरपालिकेचे अधिकारी, तलाठी, तहसीलदार का झोपलेले असतात का? कुठे ना कुठेतरी हे रोखण्यासाठी आता कोणीतरी पुढे आलं पाहिजे आणि याच्यावरती तोडक कारवाई झाली पाहिजे। तर कारवाईच नाही, याच्यामध्ये जे जी लोक आहेत ज्यांच्यामुळे बांधकामं होतात, जी बांधकामं करतात, मग जी जागा अधिवेशनकडनं विकत घेतात, त्या सगळ्यांना आता जेलमध्ये टाकण्याची वेळ आलेली आहे। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।